Hi students, today we are going to study practice set 1.1 from the lesson set. The first question is, write the following sets in roster form. Roster form, that is nothing but it is listing method. As all of you know that listing method and roster form are not different. They are the same name of the method of writing the set, that is listing method and roster form. We have to take care about it. Tumhala agodar hi sangitlela ahe listing method ani roster form ekach method chi don naav ahet. Jasa apla hazrevar cha naav barasa vela vegla asta ani ghara madhe aplyala vegla token naavane bolavle jat asta, tya paddhatine itha listing method ani roster form. Roster form means listing method. See the first example, set of even natural numbers. Set of even natural numbers, and here we have to write the set of even natural numbers. See, here we make the change in the question. Textbook madhe jo question dilela aahe set of even numbers only, natural ha word nahi aahe tithe. Set of even numbers asa dilela aahe, apan tyachat change kelela aahe. We write it as set of even natural numbers. Natural word is not there in the textbook, but we add there. जर इथं नॅचरल नाही लिहिला तर मग कदाचित आपला आन्सर वेगळा असेल, आणि नॅचरल लिहिल्यानंतर आन्सर आपलं वेगळं असेल. जर नॅचरल हा वर्ड तिथं नसेल तर मग डाऊट हा आहे की झिरोला आपण इव्हन म्हणायचं किंवा नाही म्हणायचं. आणि जर मग झिरोला इव्हन म्हणायचं नाही तर मग टेन असेल, ट्वेंटी असेल, थर्टी असेल, यांना इव्हन का म्हणायचं? इथं जर नॅचरल हा वर्ड नसेल तर मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं की आपण त्या लिस्टमध्ये झिरो घ्यावा की नाही घ्यावा. नाही घेतला सपोज आपण झिरो, झिरोपासून नाही स्टार्ट केलं तर मग टेन युनिट्स प्लेसला झिरो असेल तर आपण त्याला इव्हन नंबर म्हणतो. मग सिंगल झिरो जर घेतला फक्त तर तोसुद्धा इव्हनच असला पाहिजे. मग ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी आपण क्वेश्चनमध्ये थोडासा चेंज केला आणि त्याला सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स असं म्हटलं. मग सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स लिहित असताना वी हॅव टू राईट द सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स, सो वी विल रिप्रेझेंट इट ॲज ई इज इक्वल टू, वी कॅन यूज एनी लेटर, कॅपिटल लेटर. Is we have to write natural numbers now, even natural numbers, and even natural numbers started from 2, so we have to write 2 4 6 8 10 and so on. There are infinite natural numbers, even natural numbers. There are infinite even natural numbers. Ani jar suppose itha natural nasta, हा जर वर्ड इथं नसता नॅचरल, तर मग तुमच्या आन्सरमध्ये इथं झिरो ॲड झाला असता, झिरो कोमा टू कोमा फोर कोमा सिक्स कोमा एट कोमा टेन अँड सो ऑन. जर इथं नॅचरल हा वर्ड नसता तर, आणि पुस्तकात नाही आहे, टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, नॅचरल हा वर्ड तिथं नाही आहे, आणि नॅचरल हा वर्ड नसेल तर मग इथं झिरो असला पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे, सो आपण तिथं थोडासा चेंज केला जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट त्यामध्ये येऊ नये. आणि जर नॅचरल हा वर्ड इथं नसेल तर इथं झिरो तुम्ही घ्यायचा 100%. फक्त नॅचरल नंबर्स असा, इव्हन नंबर्स असा असेल तर मग तुम्ही झिरो पण इथं घ्यायचा. पण नॅचरल म्हटलं की झिरो हा नॅचरल नंबर नाही आहे, सो आपण झिरो तिथं इन्क्लूड करू शकत नाहीत. सो टेक केअर अबाउट दॅट. देन वी हॅव सेकंड एक्झाम्पल, दॅट इज सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. Set of even prime numbers from 1 to 50. We have to write the even numbers. Set of even prime numbers from 1 to 50. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम, फ्रॉम म्हटलं की ह्या दोघांना पण इन्क्लूड करायचं असतं. 1 आणि 50 दोघंही इन्क्लूड होतात. आणि इथं जर फ्रॉमच्याऐवजी बिटवीन हा वर्ड आला, फ्रॉमच्याऐवजी इथे जर बिटवीन हा वर्ड असेल तर मग 1 आणि 50 ह्या दोघांना पण आपण काउंट करू शकत नाही. त्यांच्या दरम्यान असणारे नंबर्स आपल्याला ऑब्झर्व करावे लागतील, 1 आणि 50 यांच्या बिटवीन असणारे. आता इथं फ्रॉम आहे हा वर्ड, फ्रॉम म्हटलं की ह्या दोघांना पण इन्क्लूड करावं लागतं. पण आपलं गुडलक असं आहे की 1 हा पण प्राईम नाही आहे, 50 हा पण प्राईम नाही आहे, त्यामुळं इन्क्लूड केले काय नाही केले काय तुमचा आन्सर रॉंग होणार नाही आहे. परंतु जर साधारण इथं प्राईम हा वर्ड आपण काढून टाकला, सेट ऑफ इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 50, तर मग तुम्हाला 50 पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतील आपल्या सेटमध्ये. हे जे वर्ड्स आहेत हे फार इम्पॉर्टंट आहेत, फ्रॉम असेल बिटवीन असेल, कारण प्रश्नाचा संपूर्ण मिनिंगच ते चेंज करून टाकतात. एक वर्ड प्रश्नाचा मिनिंग चेंज करून टाकतो, सो तेही लक्षात राहू द्या. इथं काही फरक पडणार नाही आहे, ते तुम्हाला माहिती असलं काय आणि नसलं काय त्यामुळे इथं फरक पडणार नाही, कारण वी नो दॅट देअर इज वन अँड ओनली वन इव्हन प्राईम नंबर, अँड दॅट इज
2. We have one and only one even prime number, and that is 2. So here we can write P is equals to, we have to write the given set by using roster form. So P is equal to, into the curly bracket, we have to make the list of all the even prime numbers from 1 to 50. And there is one and only one even prime number, and it is 2. So this is the answer of the second example. See, we have third example, set of negative integers. Set of negative integers, we have to write the set of integers, but they should be negative, the integers should be negative. So we'll write here answer of the third example. Since we have to write, you can use any letter there, A is equals to, into the curly bracket. We have to write only negative integers, and they are minus 1, minus 2, minus 3, minus 4, and so on. We have infinite negative integers, but they are started from minus 1. So these are the negative integers. So this is the answer of the third example. And now we have last example, example number 4 from the first question, that is, we have to write the set of 7 basic sounds of sargam. We have to write the set of 7 basic sounds of sargam, jala apan marathi madhe sur asa mhanto, saptasur. मराठी मध्ये आपण त्याला सप्तसूर असं म्हणतो. अँड वी ऑल ऑफ यू नो दॅट विच आर दी 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम ऑर सूर. दे आर सा रे ग म प ध नी. आता आपल्याला सवय लागलेली असते सा रे ग म प ध नी सा, म्हणजे स्टार्ट पण सा ने आणि शेवट पण सा ने करतो आपण. ॲक्च्युली 7च आहेत, सा रे ग म प ध नी. दे आर दी 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. सो वी हॅव टू मेक द लिस्ट, वी हॅव टू राईट द सेट बाय रोस्टर फॉर्म. सो हियर वील राईट द आन्सर ऑफ द एक्झाम्पल नंबर 4, अँड दॅट इज एस इज इक्वल टू, इन टू द कर्ली ब्रॅकेट, सा रे ग म प ध नी. आता इथे एन डबल ई लिहा किंवा एन आय असेल ह्या, त्यामुळे काही फरक पडणार नाही. सा रे ग म प ध नी, दीज आर द 7 बेसिक साऊंड्स ऑफ द सरगम. अँड हिअर वी कम्प्लीट द फर्स्ट क्वेश्चन. नाव वी विल टेक द सेकंड क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट 1.1. Second question, that is, write the following symbolic statements in words. We have given some symbolic statements here, and we have to write that statements into the words. See, we have the first statement, as how we read this, that we have to write into the words. This is 4 upon 3 belongs to Q. 4 upon 3 belongs to Q. In other words, we can write it as, we can say it as, we can read it as, 4 upon 3 is the element of Q. See, this is the symbol of element of, is the element of, and here we have this element of is gets crossed. So we can write it as the symbol is of, not an element of. This is symbol of element of, and this is the symbol of, not an element of. So we'll write this part into the word, that is, no need to write this word number in the word. You can write the number as it is, that is 4 upon 3. Do not write it as FOUR4UPON UPON THRE3. No need to write like that. You can simply write the number as it is. 4 upon 3 is an element. This symbol is of, is an element. Is an element of Q. Q means the set of rational numbers. We already know, that is, set of the natural number is represented by capital N,
सेट ऑफ द होल नंबर्स इज रिप्रेजेंटेड बाय डब्ल्यू, सेट ऑफ द इंटीजर्स इज रिप्रेजेंटेड बाय कैपिटल आई, सेट ऑफ द रैशनल नंबर्स रिप्रेजेंटेड बाय क्यू, सेट ऑफ द इरैशनल नंबर इज रिप्रेजेंटेड बाय क्यू डैश एंड सेट ऑफ द रियल नंबर्स इज रिप्रेजेंटेड बाय यूजिंग कैपिटल आर. एंड हियर 4/3 इज रैशनल नंबर. We have given it into the symbols and we have to write it into the word. 4/3 is an element of Q, or simply you can write 4/3 is an element of the set of rational numbers. Q is the set of rational numbers, but no need to write the rational numbers, set of rational numbers. See, we have second symbolic statement and we have to write it into the word. So you can write it as minus 2 is not an element of n. N is the set of natural numbers. So here you can write minus 2 is not an element. Minus 2 is not an element of n. That is, minus 2 is not a natural number. Simply in our words, in simple language, minus 2 is not a natural number, but this is the symbolic statement and we have to write it into the words. So we write it as minus 2 is not an element of n, that is natural numbers. Then we have third and last statement. We have given a set and we have to write it into the वर्ड्स. आपण जसं रीड करतो तसं ॲज इट इज लिहू नका. आता आपण याला कसं रीड करतो, पी इज इक्वल टू इन टू द कर्ली ब्रॅकेट पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर, असं एकदम म्हणजे वर्डमध्ये ॲज इट इज तसं लिहू नका जसं आपण त्याला रीड करतो. मग याला कसं लिहिणार आहोत, दिस इज द सेट पी, इट इज गिवन, सेट इज, इट इज अ सेट, इट इज रिटन इन रूल मेथड ऑर बाय युझिंग सेट बिल्डर फॉर्म. It is a set and we have to write it into the words. So you can simply write that P is the set of, this is P is the set of odd numbers. So here see how you can write this small p. Capital P is the name of the set. So here you can write P is the set of all the p's, small p's here. P is the set of all the p's such that p is an odd number. P is an odd number. P is the set of all the P's. See, the male elements or the members of the set are represented by using this small letter. So here this is the name of the set, capital P, and this is the element or members of the set. So here we write P is the set of all the P's. The small p is the element of the set and all the small p's are odd. So here we write P is the set of all the P's such that P is an odd number. So this is all about the second question. Now we will take the third question.